माझं नाव दीपा राव. आम्ही ॲक्च्युली मुलासाठी ट्राय करत होतो. आमच्या लग्नाला 4-1 वर्ष झाली होती आणि आम्ही मुलासाठी प्रयत्न करत होतो. आधी आम्ही बऱ्याच डॉक्टरांकडे अप्रोच झालेलो, पण मग आम्हाला एका रिलेटिव्ह थ्रू आम्हाला सरांचं नाव कळलं. तर मग आम्ही एके इन द इयर ऑफ 2019 आम्ही नाशिकच्या ब्रँचला व्हिजिट केली होती आणि मग सरांनी आम्हाला पूर्ण IVFचं सायकल प्रोसेस कशी असते ती एक्सप्लेन केली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझा AMH काउंट किंवा माझी मेडिकल हिस्ट्री पाहता आम्हाला IVF हा ऑप्शन सुटेबल वाटलेला. मग सरांनी आम्हाला त्याचे सगळे प्रोसेस किंवा कसं पुढे जायचं, काय कॉस्टिंग येईल, किंवा सरांचा एक्सपिरियन्स वगैरे या ह्याच्यानुसार आम्ही पुढे ट्रीटमेंट स्टार्ट केली. आणि इन द इयर ऑफ जानेवारी 2020 माझं पिकअप झालं आणि ऑगस्ट 21 ट्रान्सफर झालं. आणि त्याच्यानंतर आमचं फर्स्ट सायकलचाच आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि 1 मेला बेबी बॉय, वी ब्लेस विथ द बेबी बॉय. आणि सरांचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्हाला भरपूर क्वेश्चन्स होते की ही प्रोसेस कशी असते, टाईम कन्झ्युमिंग आहे का, किंवा याचे साईड इफेक्ट्स काय होतील. तर आम्ही सरांना प्रत्येक वेळी क्वेश्चन्स विचारायला घेऊन जायचो. पूर्ण लिस्ट ऑफ क्वेश्चन्स आमच्याकडे रेडी असायचे आणि आम्ही सरांकडे व्हिजिट करायचो आणि सर आमच्या प्रत्येक क्वेश्चन्सला त्यांनी आन्सर्स दिलेले आहेत. की असं नाही की आता माझे वेळ संपली आहे तुम्ही पटापट आवरा, असं नाही. की त्यांनी आम्हाला प्रत्येक प्रोसेस, प्रत्येक पार्ट आम्हाला समजून दिला की या मेडिसिनचं काय रिलिव्हन्स आहे किंवा हे तुम्ही कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे सगळं त्यांनी आम्हाला प्रॉपर वेळ देऊन म्हणजे विथ प्रॉपर काय म्हणतात त्याला, प्रॉपर इंटेन्शननी किंवा प्रॉपर लक्ष देऊन की तुम्ही हे असं करा किंवा हे असं करा, हे सगळं आम्हाला प्रॉपर समजवून सांगितलं. आणि मग त्यांच्या अंडर हीज गायडन्स आम्ही जे काही आम्हाला इम्प्लिमेंट करता येत होतं ते आम्ही सगळं इम्प्लिमेंट केलं. आणि त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला फ्रस्ट्रेशन यायचं की आता पुढे काय, तेव्हा सर्व सांगायचे डिमोटिवेट होऊ नका, ही थोडी प्रोसेस लेंदी आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे, पण तुम्ही पेशन्स ठेवा. आणि प्रत्येक वेळी मग ते मोटिवेट करायचे आम्हाला की होईल, हे ही सायकल नाही ते पुढच्या सायकलला आपण बघू की किती AMH दिसतात आहेत, किती फॉलिक्युलर्स दिसतात आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी जानेवारीला सांगितलं की नाही हे सगळं प्रॉपर दिसते, आपण पुढे इम्प्लिमेंट म्हणजे पुढे प्रोसेस स्टार्ट करूया. त्याच्यामुळे पेशन्स आणि सरांचा गायडन्स त्याच्यामुळे आम्हाला पहिल्याच सायकलमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले.